नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डिप्लोमाच्या प्रथम वर्षात तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन म्हणजेच MSBT मुंबई यांनी 2017-18 डिप्लोमासाठी आय स्कीम आणलेली आहे. ही आय स्कीम म्हणजे काय हे आता आपण बघूया. आय स्कीममध्ये टीचिंग आणि एक्झामिनेशन स्कीम फॉर पोस्ट SSC डिप्लोमा म्हणजे 10वीनंतरच्या डिप्लोमासाठी आय स्कीमची टीचिंग आणि एक्झामिनेशन स्कीम कशी आहे ते आता आपण बघूया. सेमिस्टर फर्स्टसाठी फक्त यामध्ये मुख्यतः 4 गोष्टींचा समावेश आहे. प्रोग्राम नेम म्हणजे तुम्ही कुठल्या ब्रँचला ॲडमिशन घेतलेलं आहे त्या ब्रँचचं नाव इथे असणार आहे, जसं सिव्हिल, मेकॅनिकल वगैरे. ड्युरेशन किती कालावधीसाठी डिप्लोमा असणार आहे. त्यानंतर कोर्स टायटल, कोर्स म्हणजे सब्जेक्ट, की डिप्लोमाच्या पहिल्या सेमिस्टरसाठी तुम्हाला किती सब्जेक्ट्स आहेत. त्याच्यानंतर टीचिंग स्कीम, किती लेक्चर, किती प्रॅक्टिकल. त्याच्यानंतर पासिंग क्रायटेरिया बोर्डाचा काय आहे, हे सगळं टीचिंग स्कीममध्ये येणार आहे. आता आपण एक एक गोष्ट बघूया. प्रोग्राम नेम, मेकॅनिकल, सिव्हिल, केमिकल, कम्प्युटर. कम्प्युटरमध्ये कम्प्युटर टेक्नॉलॉजी, कम्प्युटर इंजिनिअरिंग, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अशा वेगवेगळ्या ब्रँचेसचा किंवा प्रोग्रॅमचा समावेश होतो. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्समध्ये पुन्हा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर अशा विविध ब्रँचेस आहेत. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, टेक्सटाईल इंजिनिअरिंग ह्या डिप्लोमाच्या काही ब्रँचेस आहेत. या व्यतिरिक्तही आणखी डिप्लोमाच्या ब्रँचेस आहेत. त्यानंतर ड्युरेशन, इंजिनिअरिंग डिप्लोमा हे 6 सेमिस्टरसाठी असतात म्हणजेच 3 वर्षासाठी असतात आणि प्रत्येक सेमिस्टरचं ड्युरेशन जे आहे किंवा कालावधी जो आहे तो 16 आठवड्यांचा आहे म्हणजे 4 महिन्याचा असतो. त्यानंतर कोर्स टायटल, कोर्स म्हणजे सब्जेक्ट्स. पहिल्या सेमिस्टरसाठी विद्यार्थ्यांना जे सब्जेक्ट्स आहेत ते याप्रमाणे: इंग्लिश, बेसिक सायन्स, बेसिक सायन्समध्ये फिजिक्स आणि केमिस्ट्री याचा समावेश आहे, बेसिक मॅथेमॅटिक्स, फंडामेंटल्स ऑफ ICT, इंजिनिअरिंग ग्राफिक्स, वर्कशॉप प्रॅक्टिस अशा 6 विषयांचा समावेश पहिल्या सेमिस्टरसाठी आहे. त्यामध्ये इंग्लिश, बेसिक सायन्स आणि बेसिक मॅथेमॅटिक्स हे तुम्हाला थिअरी सब्जेक्ट्स आहेत. आता पहिला सब्जेक्ट जो आहे तो इंग्लिश, ॲब्रिविएशन आहे ENG, सब्जेक्ट कोड आहे 22101. टीचिंग स्कीम आता आपण बघूया. लेक्चर प्रत्येक आठवड्याला 3, प्रॅक्टिकल 2, त्यानंतर क्रेडिट जे आहेत टोटल 5, 3 आणि 2 हे 5. पेपर जो असेल तुमचा थिअरीचा जो पेपर असणार आहे हा 3 तासाचा असणार आहे. एंड सेमिस्टर एक्झाम ESE थिअरीसाठी ही 70 मार्काची असेल, त्याचं पासिंग 28 मार्काला असणार आहे. त्यानंतर प्रोग्रेसिव्ह असेसमेंट, प्रोग्रेसिव्ह असेसमेंट म्हणजे 2 क्लास टेस्ट 20 मार्काच्या होतील, त्या 20 मार्काच्या क्लास टेस्ट आणि 10 मार्काचं मायक्रो प्रोजेक्ट असे मिळून हे 30 मार्क असणारे प्रोग्रेसिव्ह असेसमेंटचे. टोटल 100 मार्क थिअरीला असणार आहे. त्यानंतर प्रॅक्टिकल, प्रॅक्टिकलच्या एंड सेमिस्टर एक्झामसाठी 25 मार्क आणि प्रोग्रेसिव्ह असेसमेंटसाठी 25 मार्क असे हे 50 मार्क असणार आहे. थिअरी आणि प्रॅक्टिकलचे मिळून 150 मार्क इंग्लिशसाठी असणार आहेत. त्यानंतर दुसरा सब्जेक्ट आहे बेसिक सायन्स, यामध्ये फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा समावेश केलेला आहे. सब्जेक्ट कोड आहे 22102, लेक्चर फिजिक्ससाठी 2, केमिस्ट्रीसाठी 2, प्रॅक्टिकल फिजिक्ससाठी 2 तास आणि केमिस्ट्रीसाठी 2 तास प्रत्येक वीकला. त्यानंतर थिअरी एक्झाम जी आहे ही 2 तासाची असणार आहे, ती 70 मार्काची असेल. स्टार आणि हॅश याचा अर्थ असा आहे की ही थिअरी एक्झाम ऑनलाईन असणार आहे आणि पासिंगचा क्रायटेरिया आहे 28 मार्क 28. प्रोग्रेसिव्ह असेसमेंट, 2 क्लास टेस्ट होतील, त्याचा ॲव्हरेज आणि मायक्रो प्रोजेक्टचे मार्क फिजिक्स आणि केमिस्ट्रीसाठी आणि टोटल हे असणार आहे 100 मार्क बेसिक सायन्ससाठी. त्यानंतर प्रॅक्टिकलमध्ये एंड सेमिस्टर एक्झाम, प्रॅक्टिकलची जी परीक्षा होईल 25 मार्काची फिजिक्स, 25 मार्क केमिस्ट्री. त्याच्यानंतर प्रोग्रेसिव्ह असेसमेंट प्रॅक्टिकलसाठी
25 मार्क फिजिक्स, 25 मार्क केमिस्ट्री, असे सगळे मिळून बेसिक सायन्ससाठी आहेत 200 मार्क। त्यानंतर पुढचा सब्जेक्ट आहे मॅथेमॅटिक्स, BMS 22103, लेक्चर आहेत प्रत्येक आठवड्याला 4, त्याच्यानंतर ट्युटोरियल 2 तास, थिअरी पेपर जो आहे हा 3 तासाचा असणारे 70 मार्काचा आणि 28 मार्काला पासिंग असणारे, प्रोग्रेसिव्ह असेसमेंट 30 मार्काची, क्लास टेस्टचा ॲव्हरेज आणि मायक्रो प्रोजेक्ट। प्रॅक्टिकल जे आहे ते मॅथेमॅटिक्ससाठी नाही आहे, त्यामुळे मॅथेमॅटिक्सला टोटल 100 मार्क आहेत। त्यानंतर पुढचं आहे ICT, फंडामेंटल्स ऑफ ICT, सब्जेक्ट कोड आहे 22001, टीचिंग स्कीम आहे लेक्चर प्रत्येक आठवड्याला 2 तास आणि 2 तासाचं प्रॅक्टिकल, याला थिअरी नाही, फक्त प्रॅक्टिकल असणार आहे। एंड सेमेस्टर एक्झाम 25 मार्काची असेल आणि प्रोग्रेसिव्ह असेसमेंट 25 मार्काचं असेल, टोटल आहेत 50 मार्क। ICT या सब्जेक्टसाठी असणार आहेत 50 मार्क फक्त। त्यानंतर पुढचा सब्जेक्ट आहे इंजिनिअरिंग ग्राफिक्स, त्याचं ॲब्रिव्हिएशन आहे EGM, सब्जेक्ट कोड 22002 आणि 22003। ब्रँच वाईज इंजिनिअरिंग ग्राफिक्सचा सिलॅबस थोडासा चेंज असणार आहे। ह्या ज्या ब्रँचेस आहेत ह्या ब्रँचेससाठी सिव्हिल, कन्स्ट्रक्शन, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स वगैरे ह्या ब्रँचेससाठी इंजिनिअरिंग ग्राफिक्सला लेक्चर असणारे आठवड्याला 2, प्रॅक्टिकल आठवड्याला 4 तास, त्यानंतर थिअरी एक्झाम नसणार, प्रॅक्टिकलची एक्झाम असणारे, एंड सेमिस्टर एक्झाम 50 मार्काची, त्याच्यानंतर प्रोग्रेसिव्ह असेसमेंट 50 मार्काचं, असं 100 मार्काचा हा सब्जेक्ट आहे इंजिनिअरिंग ग्राफिक्स। त्यानंतर 22003 मध्ये ज्या ब्रँचेस आहेत त्याच्यामध्ये स्पेशली कम्प्युटर रिलेटेड ब्रँचेस किंवा इलेक्ट्रॉनिक्स रिलेटेड ब्रँचेस आहेत, टीचिंग स्कीम लेक्चर 2 तास वीकली, त्याच्यानंतर प्रॅक्टिकल 4 तासाचं, थिअरी नाही, प्रॅक्टिकल पुन्हा एकदा एंड सेमिस्टर एक्झाम 50 मार्काची इंटरनल, प्रोग्रेसिव्ह असेसमेंट 50 मार्क असणार आहे आणि टोटल 100 मार्कासाठी हा सब्जेक्ट आहे। त्यानंतर पुढचा सब्जेक्ट आहे वर्कशॉप प्रॅक्टिस, वर्कशॉप प्रॅक्टिस सिव्हिल मेकॅनिकल ह्या ब्रँचेससाठी जो असणार आहे त्याच्यामध्ये प्रॅक्टिकल 4 तासाचं असणार आहे वीकली, आणि ह्या प्रॅक्टिकलची एंड सेमेस्टर एक्झाम 50 मार्काची असणार, प्रोग्रेसिव्ह असेसमेंट 50 मार्क, असं 100 मार्काचं वर्कशॉप प्रॅक्टिस हा सब्जेक्ट आहे। त्यानंतर वर्कशॉप प्रॅक्टिसचा दुसरा जो आहे कोड तो आपण बघूया, ब्रँच वाईज वर्कशॉप प्रॅक्टिसचा सिलॅबस वेगवेगळा असणार आहे त्यामुळे हे कोड आहेत। याच्यामध्ये सेम पॅटर्न आहे, प्रॅक्टिकल 4 तासाचं पर वीक, त्याच्यानंतर एंड सेमेस्टर एक्झाम जी असणार आहे प्रॅक्टिकलची ती 50 मार्काची, प्रोग्रेसिव्ह असेसमेंट 50 मार्काचं, टोटल 100 मार्क, हे कम्प्युटरसाठी होतं। त्यानंतर हे जे आहे इलेक्ट्रॉनिक्स ग्रुपसाठी जे आहे त्याच्यासाठी पण सेम आहे, टीचिंग स्कीम प्रॅक्टिकल 4 तास, प्रॅक्टिकल एक्झाम जी आहे एंड सेमिस्टर एक्झाम 50 मार्काची आणि प्रोग्रेसिव्ह असेसमेंट 50, टोटल 100। टेक्स्टाईल इंजिनिअरिंगसाठी जे आहे त्याच्यामध्ये पण सिलॅबस चेंज असणारे, बाकी टीचिंग स्कीम सेम आहे, प्रॅक्टिकल 4 तासाचं आणि टोटल 100 मार्काचा हा सब्जेक्ट आहे वर्कशॉप प्रॅक्टिस। टीचिंग स्कीम एका चार्टमध्ये तुम्ही बघू शकता, कोर्स टायटल इंग्लिश बेसिक सायन्स, बेसिक सायन्समध्ये फिजिक्स केमिस्ट्री, त्याच्यानंतर बेसिक मॅथेमॅटिक्स, फंडामेंटल्स ऑफ ICT, इंजिनिअरिंग ग्राफिक्स, इंजिनिअरिंग ग्राफिक्समध्ये 2 ग्रुप केलेले आहेत वेगवेगळ्या इंजिनिअरिंग डिप्लोमासाठी, ते वेगळे ग्रुप आहेत। त्याच्यानंतर वर्कशॉप प्रॅक्टिस जे आहे वर्कशॉप प्रॅक्टिसमध्ये 4 ग्रुप केलेले आहेत आणि त्याचे सब्जेक्ट कोड पण वेगवेगळे आहेत। टीचिंग स्कीम बघू शकतात तुम्ही, लेक्चर, ट्युटोरियल आणि प्रॅक्टिकल,
त्याच्यानंतर थिअरी, थिअरीमध्ये पेपरला किती तास आहेत, पहिले तीन जे तुमचे पेपर आहेत इंग्लिश बेसिक सायन्स आणि बेसिक मॅथेमॅटिक्स, तर याच्यासाठी तुम्हाला 3, 2 आणि 3 असे तास फायनल एक्झामसाठी असणार आहे. एंड सेमिस्टर एक्झाम फॉर थिअरी, प्रोग्रेसिव्ह असेसमेंट फॉर थिअरी, आणि टोटल मार्क्स जे आहेत थिअरीचे ते प्रत्येकी 100 आहेत. प्रॅक्टिकल एक्झाम जे आहे, प्रॅक्टिकल एक्झामचे मार्क चार्टमध्ये दिलेले आहेत, आणि टोटल जे आहेत प्रत्येक सब्जेक्टचे तुमचे धरून 700 पैकी तुम्हाला फर्स्ट सेमिस्टरची एक्झाम द्यायची आहे. त्यानंतर पर वीक स्टुडंट कॉन्टॅक्ट अवर किती असणार आहेत, म्हणजे प्रत्येक आठवड्याला तुमचे जे लेक्चर्स असतील ते 33 तास असणार आहेत. मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन इंग्लिशच असणार आहे. MSBT च्या अंडर जे डिप्लोमा आहे त्याचं मीडियम इंग्लिशच आहे. त्याच्यानंतर पिरियड जो आहे तुमचा थिअरी किंवा प्रॅक्टिकलचा, एक पिरियड म्हणजे 60 मिनिटाचा असणार आहे. आणि टोटल मार्क्स जे आहेत फर्स्ट सेमिस्टरसाठी ते 700 मार्क आहेत. आता काही ॲब्रिविएशन्स इथे दिलेले आहे, ESC म्हणजे एंड सेमिस्टर एक्झाम, प्रोग्रेसिव्ह असेसमेंट दॅट इज PA, L लेक्चर, T ट्युटोरियल, P प्रॅक्टिकल, ॲट म्हणजे इंटरनल असेसमेंट म्हणजे जे कॉलेजचेच प्राध्यापक वर्ग करतील, हॅश म्हणजे एक्सटर्नल असेसमेंट, स्टार आणि हॅश असेल तर ती ऑनलाईन एक्झाम असणार आहे. त्यानंतर कॉम्प्युटर बेस एक्झामसाठी पण त्यांनी सिम्बॉल दिला आहे. स्टार म्हणजे अंडर द थिअरी प्रोग्रेसिव्ह असेसमेंट, फक्त स्टार जर असेल तर. आउट ऑफ 30 मार्क्स 10 मार्क्स फॉर मायक्रो प्रोजेक्ट असेसमेंट, फिजिक्स आणि केमिस्ट्री असेल तर प्रत्येकी 5 मार्क मायक्रो प्रोजेक्टसाठी असेल. त्यानंतर मॅथेमॅटिक्स आणि इंग्लिशसाठी 10 मार्क असणार आहेत मायक्रो प्रोजेक्टला. त्याच्यानंतर 2 क्लास टेस्टचा ॲव्हरेज घेतला जाणार आहे, आणि 2 क्लास टेस्टचा ॲव्हरेज आणि मायक्रो प्रोजेक्टचे 10 मार्क असे मिळून हे 30 मार्क असणार आहेत. फॉर द कोर्स हॅव्हिंग ओनली प्रॅक्टिकल एक्झामिनेशन, द PA हॅज 2 पार्ट्स, दॅट इज प्रॅक्टिकल पार्ट 60% ऑफ टोटल मार्क अँड मायक्रो प्रोजेक्ट 40%. असे काही सब्जेक्ट जर असतील की ज्याच्यामध्ये फक्त प्रॅक्टिकल आहे तर त्याच्यामध्ये प्रॅक्टिकलचा पार्ट 60% आणि मायक्रो प्रोजेक्ट 40% पार्ट असणार आहे. हे तुम्हाला पुढच्या सेमिस्टरसाठी किंवा याच्यानंतरचे जे 5 सेमिस्टर्स असतील त्याच्यासाठी असणार आहे. त्याच्यानंतर काही बोर्डाचे जे इन्स्ट्रक्शन आहेत, कॅन्डिडेट रिमेनिंग अब्सेंट इन द प्रॅक्टिकल एक्झामिनेशन ऑफ एनी वन पार्ट ऑफ बेसिक सायन्स कोर्स दॅट इज फिजिक्स केमिस्ट्री विल बी डिक्लेअर ॲज ॲबसेंट इन मार्क लिस्ट अँड हॅज टू अपिअर फॉर एक्झामिनेशन. द मार्क ऑफ द पार्ट ऑफ विच कॅन्डिडेट वॉज प्रेझेंट विल नॉट बी प्रोसेस ऑर कॅरी फॉरवर्ड. म्हणजे तुम्हाला दोन्हीही प्रॅक्टिकलच्या परीक्षा द्यायच्या आहेत, फिजिक्स आणि केमिस्ट्रीच्या, फक्त एक परीक्षा दिली तर चालणार नाही. इफ कॅन्डिडेट नॉट सिक्युरिंग मिनिमम मार्क्स फॉर पासिंग इन द PA पार्ट ऑफ प्रॅक्टिकल ऑफ एनी कोर्स ऑफ एनी सेमिस्टर, देन कॅन्डिडेट शॅल बी डिक्लेअर ॲज डिटेन फॉर दॅट सेमिस्टर. प्रोग्रेसिव्ह असेसमेंट जे आहे प्रॅक्टिकलचं हे कंपल्सरी बोर्डाने केलेलं आहे, नाहीतर विद्यार्थ्याला डिटेन केलं जाईल. ही आहे बोर्डाची टीचिंग आणि एक्झामिनेशन स्कीम. पहिल्या सेमिस्टरसाठी सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत आणि तुम्हाला ऑल द बेस्ट. थँक्यू.